आज आपण करतोय क्रिस्पी पनीर स्टिक्स। तर साहित्य बघूया, इथे 250 ग्रॅम्स म्हणजे 250 ग्रॅम मी इथे पनीर घेतलेलं आहे। 25 ते 30 टूथपिक्स आपल्याला इथे लागणार आहे। अर्धी वाटी तेल घेतलंय तळण्यासाठी। कांदा लागणार आहे, टॅमॅटो आणि शिमला। अर्धी वाटी दही आहे आणि हे सगळे मसाले घेतलेत। कुठले मसाले आहेत हे मी इन्ग्रेडियंट बॉक्स मध्ये लिहिलेले आहे। आणि 1 चमचावर आपल्याला सॉस लागणार आहे। तुम्ही इथे चिली सॉस वापरला तरी सुद्धा चालेल। चला तर मग बघूया क्रिस्पी स्टिक्स कसे करायचे। एका बाउल मध्ये आधी आपण दही घालूया। दही जास्त आंबट नाहीये ना याची खात्री नक्की करून घ्या। आणि आता हा जो 1 चमचा सॉस आहे तो घालूया याच्यात। आता हे सगळे मसाले ते ह्याच्यात घालून घेऊया। मीठ चवीप्रमाणे जसं तिखट तुम्हाला कमी जास्त कसं आवडतं त्याप्रमाणे तुम्ही घालू शकता। आता हे मिक्स करून घेऊया। पनीरचे आता आपल्याला क्यूब्स कट करून घ्यायचे, म्हणजे साधारण आपल्याला चौकोनी पण जाडे असे एक पेरा एवढे तरी मोठे तुकडे आपल्याला करून घ्यायचे। तुम्ही जर पनीर खूप बारीक कापलं तर ते तळताना किंवा आपण आता जे मिक्स करणार तेव्हा ते पनीर तुटू शकतो, त्याच्यामुळे पनीर थोडं आपल्याला जाडच चिरायचं आहे। अशा पद्धतीने पनीर आता कट करून झालेले आहे। आता ते दह्यात आपल्याला मिक्स करून घ्यायचे। आपल्याला हे प्रॉपर एकत्र मिक्स करून घ्यायचे आणि हाताने करायचं आहे। आणि मिक्स करून झाल्यावर 15 ते 20 मिनिटं याला आता बाजूला ठेवतो। आता भाज्या कट करायच्या आपल्याला। भाज्यांचे सुद्धा आपल्याला चौकोनी काप करून घ्यायचे आहे। साधारण अंदाजे जेवढं पनीर पनीरचे क्यूब्स आहेत तेवढे असेल आणि त्याचप्रमाणेच आपल्याला सगळ्या भाज्या सुद्धा तशाच कापून घ्यायचे। आता टॅमॅटो कापूया। हा जो टॅमॅटो मधला आतला भाग गर आहे तो आपल्याला काढून घ्यायचा। नंतर तुम्ही बघाल तर आता पनीर ह्याच्यात चांगलं भिजलेलं आहे। आता 1 टूथपिक कांद्याचा 1 तुकडा आता त्याच्यात आपण घालून देऊया। त्याच्यानंतर पनीरचा 1 तुकडा म्हणजे पनीरचा लावायचा असेल तशा तुम्ही लावू शकता। परत एकदा दाखवते, कांदा, मग पनीरचा क्यू, शिमला मिर्च आणि टॅमॅटो। अशा पद्धतीने तुम्ही आपले हे पनीर स्टिक्स तयार करून घ्या। साधारण
20 ते 25 पनीर स्टिक्स तयार होते. आता हे आपल्याला डीप फ्राई करून घ्यायचे. इथे कढई तेल तापवत ठेवलेलं आहे आणि अशा पद्धतीने आपल्याला हे पनीर स्टिक्स तळून घ्यायचे आहे. अगदी झटपट आणि पटकन होणारी रेसिपी आहे. अशा पद्धतीने तुम्ही सगळे पनीर स्टिक्स तळून घ्या. आणि हे तुम्ही सॉस बरोबर किंवा हिरव्या चटणी बरोबर सुद्धा खाऊ शकता. पनीर स्टिक्स तयार आहेत. तुम्ही सुद्धा घरी नक्की ट्राय करा आणि चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.